नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑलिनो नोंदी तर मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की एम एम आर डी आहे तर एम एम आर डी एमध्ये मोठी भरती जी आहे ती निघालेली आहेत मित्रांनो एम एम आर डी ए म्हणजेच आपलं जे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बघा या ठिकाणी तर यामध्ये जे आहे ते वॅकन्सीज निघालेल्या आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जर तुम्ही आठवी पास असाल दहावी पास असाल बारावी पास असाल किंवा आय टी आय असाल तर ता तुमच्या जी गुणवत्तेनुसार जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सीज आहे मित्रांनो तर त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर कुठ कुठल्या आहे तुम्ही अप्लिकेशन कसं करायचं आहे शेवटची तारीख काय आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत गा या ठिकाणी निघालेलं आहे की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत जे आहे ते महाराष्ट्रातील कुशल व कुशल कामगारांना प्राधिकरणाच्या विविध पायाभूत प्रकल्पामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे तर कोणते कोणते पद आहेत हे सर्व आपण बघणार आहोत बघावा या ठिकाणी मुंबई महानगर प्रद विकास प्राधिकरणाकडून जे आहे ते मुंबई व ठाणे जिल्हा तसेच रायगड पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये कंटाधाराकडून विविध पायाभूत प्रकल्पाचे कामकाज केले जाते त्यामुळे कोविड नाईन्टीनच्या या लॉकडाऊननंतर सदर कंटाळाकडे असलेले काही कुशल व अकुशल कामगार स्वग्रामी केल्यामुळे सदरच्या प्रकल्पामध्ये जे आहे ते कामगारांचा तुटवला जाणवत आहे व त्याची विपरीत परिणाम प्राधिकरणाच्या जे पायाभूत सुविधा उप उभारणीमध्ये होत आहे तसे मान्य उद्धव ठाकरे जे आहे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राजे यांनी प्रधिकरणातील सदर रो रोजगाराची संधी महाराष्ट्रातील कुशल व अकुशल कामगारांना उपलब्ध दे करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर प्राधिकरणातील पायाभूत प्रकल्पामध्ये खालील रोजगाराची संधी उपलब्ध आहेत तर जे लॉकडाऊनमुळे जे आहे ते बरंचसं स्थलांतर झालेलं काम आहे कामगारांचं त्यासाठी बऱ्याचशा वॅकेन्सी यामध्ये काही प्रकल्प चालू होते त्यामध्ये निघालेले आहेत त्यासाठी बघा कुठले कुठले पदं असणार आहे बघा गवंडी आहे म्हणजे मेसॉन गवंडी ज्याला म्हणत असतो आपण त्यांच्या दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहेत तर कामाचे स्वरूप काय आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता आपण कामाचं स्वरूप नाही बघणार कारण आपल्याला लगेच समजतं सुतार काम आहे बघा कार्पेंटर्ससाठी आहे कारपेंटर्सच्या सव्वीसशे अठ्ठ्याहत्तर जागा आहे त्यानंतर आहे फिटर स्टील फिक्सिंग करणारे फिटरच्या तीनशे सहासष्ट जागा आहेत त्यानंतर फिटर आहे बघा बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे यांचे आहे तेतीसशे एकोणसाठ जागा त्यानंतर वेल्डर आहे वेल्डरच्या आहे बघा चारशे तेवीस जागा इलेक्ट्रिशियन आणि वायरमन आहे वायरमनच्या एकवीसशे सदुसष्ट जागा आहे अकुशल कामगार आहे अकुशल कामगारांची चौऱ्याहत्तर एकोणसाठ जागा म्हणजे सात हजार चारशे एकोणसाठ इतक्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत तर प्रकारे इतके जे जे आहेत त्या गवंडीसाठी सुतारकाम फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन वायरमन आणि अकुशल कामगारमध्ये तुमचं शिक्षण जरी कमी असेल तरी त्यामध्ये तुम्हाला घेण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या वॅकेन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत तर कामाचे स्वरूप काय असणार आहे तर बघा या ठिकाणी कामाचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे की सदर स्थापत्य कामामध्ये जे आहे ते मुख्यत्वे पाया उभारणे मेट्रो कामाची उभारणी अन्नत मार्गाचे बांधकाम रस्त्याचे बांधकाम मेट्रो स्थानकाच्या सजावटीसाठी लादी बसवणे इतर कामांचा समावेश आहे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असतात मित्रांनो कॉन्ट्रॅक्टरचे जे आहेत ते कामं चालवले आहे यामध्ये तुम्हाला ॲज अ मदतगार म्हणून तुम्हाला काम करायचं आहे तर इतके सर्व संधी जे आहे ते या ठिकाणी चालू आहे मित्रांनो तर कामगारांना बघा या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तर सोयीसुविधा काय मिळणार आहे तर मुख्य दराने निवड केलेल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या कामगार वसाहतीमध्ये करण्यात येणार आहे तर राहण्याची व्यवस्था तुमची रा होणार आहे सदर वसाहतीमध्ये निवासाची सोय पाण्याच्या विजेचा पुरवठा मोफत करण्यात येईल तर या सर्व गोष्टी तुम्हाला मोफत भेटणार आहे कामगार वसाहतीपासून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ने आण करण्याची मोफत सोय होणार आहे ट्रान्सपोर्ट जे आहे ते तुमचा फ्री ऑफ चार्ज होणार आहे तसेच आवश्यकतेनुसार लघु कॉन्ट्रॅक्टदारास कामगारांच्या जेवणासाठी आगाऊ रकमेचा देखील पुरवठा केला जाईल तर जेवणाची वगैरे सोय देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणजे सर्व तुम्हाला फ्री असणार आहे बघा तर या ठिकाणी इच्छुक जर असाल तुम्ही इच्छुक कामगारांनी कामगार पुरवठा कॉन्ट्रॅक्टदारांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे बघा या ठिकाणी इतके मोबाईल नंबर आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता ज्याच्यासाठी तुम्ही संपर्क यांना करू शकता मोबाईल नंबर देखील त्यांचे देण्यात आलेले आहे तर या सर्व प्रकारे ही बघा खाली देखील तुम्हाला काही माहिती देण्यात आलेली आहे तर याची शेवटची तारीख आहे बावीस जुलै बावीस जुलैच्या आज जे आहे ते तुम्हाला तुमचं नाव फिक्स करायचं आहे त्यासाठी तुम्ही त्यांना जे मोबाईल नंबर दिले आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुम्हाला याची पी डी एफ हवी हो असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल त्याच्या तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता मित्रांनो याप्रकारे जर तुम्ही इच्छुक असाल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव जे आहे ते फिक्स करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ आणत असतो वेगवेगळ्या संधी आणत असतो जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ऑन करा म्हणजे तुम्हाला येण्याला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करून मित्रांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो